何かま我咋弄可以的啊那那不是这样的呀不是这样的我是一个这样的大哥这样的नमस्कार. मी अनिकेत रासम गोष्ट उगनरली जालमध्ये पुन्हा एकदा आपले सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ आळस भरी सकाळ स्वागत आहे. काल खूप जास्त काम झालं आणि कालचा व्लॉग शूट नाही करता आला, पण काल आपण बऱ्यापैकी काम खेचलं. जे फाळी वगैरे राहिलेलं ते काल आपण संपूर्ण पूर्ण करून घेतलं आणि बरं झालं केलं, कारण काल जो पाऊस गेला आहे तो अद्याप पाऊस नाहीच, म्हणजे आजूबाजूला बघून सुक सडसडीत वातावरणाने कळत असेल. आणि आता मात्र ज्यांचे ज्यांचे तरवे राहिलेत त्यांना जरा त्रास होईल, कारण जर पाणीच नाही मिळालं तर मग शेती कशी करणार हा प्रश्न पडतो. तर आता बघूया पाऊस काय करता. तसे आपले बारके चार कोपरे राहिलेत ते आज आम्ही करतोय, ते पण एकदम छोटे छोटे आहेत. सो हळूहळू आज निवांत काम चालू आहे. वाडा कोलमचा तरवा उरलेला, सो वाडा कोलम आपण तिथे लावतोय. आणि जर आपल्याकडे अजून तरवा राहिलाच तर इथे इंद्रायणीच्या बाजूला एक छोटासा कोपरा राहिला आहे, तिथे करायचं आहे. मे बी मिळाला तर, असं काही कंपल्सरी नाही. आणि उद्या आपला दौरा असणार आहे आचिरने मामाच्या गावी, जिथे आपण एलिटो जातीचं नवीन बियाणं केलं आहे जी वाडा कोलमपेक्षा बारीक आहे. आणि त्याचा रिझल्ट आणि रिस्पॉन्स दोन्ही छान होता, म्हणून आम्ही यावर्षी एलिटो करायचा निर्णय घेतला. सो एलिटो त्या साईडला पेरलेलं आहे. उद्यापासून दोन दिवस आपल्या आचिरण्यात जातील. काल ज्या बहिणी आलेल्या त्यांनी खूप छान मदत केली आणि खूप पटापट सगळं संपवलं यार. त्यांचं स्पीड बघून मी घाबरलो आहे, म्हणून मी त्यांना म्हणतो की मी शेतात गेल्यानंतर तुम्ही एक तासाने या, म्हणजे तोपर्यंत बराचसा चिखल मी करून ठेवलेला असेल, कारण त्यांना वेळच नाही लागत. किती तुम्ही मोठी जमीन द्या त्यांना, 15-20 मिनटाच्या आत असं वाटतं अरे हो गया भाई, पण प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट एवढंच. सो आता आज आपल्याकडे आहे मिलिंदची आई, बाबल्याची आई, बाबल्याची आजी, पप्पा, मी, आम्ही चौघेच आहोत आज शेतात. आई जेवण करणार आहे, तर आई म्हणाली जरा चिकन घेऊन ये आज वार आहे. म्हटलं ठीक आहे. आता मी फोंड्यात जात नाही बसत आहे, थड्याकडे आपला वंडे दादा आहे, त्याने चिकन सेंटर ओपन केलं आहे. सो त्याच्याकडनं चिकन घेऊया आणि परत घरी येऊन देऊन शेतात जाऊ. तर आमच्या बंडेदाचं शॉप बंद होतं, आम्ही नाही लाज मला फोंड्यात जावंच लागेल. सो अर्धा तास अजून मोडला माझा आणि आज कडकडीत निमारा. कैसा होईंगा रे शेतीचा. इच्छा नसताना सुद्धा सलीम दादाकडे पोहोचलो चिकन आणायला. आणि हा आमचा जुना मित्र दादू, एका ब्लॉग मध्ये याने त्याची लाकडाची बंदूक दाखवलेली आम्हाला. आता गुरववाडीत पोहोचलोय, अजून घरात जाऊन जाऊ अजून 5 मिनिट. लाईटीचं खांब उभं करतात वाटतं आकडे, अजून आमच्याकडे सिमेंटचेच लाईटीचे खांब येतात. पाण्याचं एक थेंब नाही आज. आमचे गुरव काका नाही कुंभार. आणि इथून सुरू होतात आपली पाडाव्यांची घर, याच लाईनीत पुढे लागतं आपल्या पत्याचं घर. आज खया काय माहिती, पाणी तर नाही. काय जत्रा आहे, सगळे इथे एकाच ठिकाणी बसलेत. तर मंडळी चिकन घराकडे दिलंय आणि आता मी जाऊन निघालोय शेतात. इथून आता 2 तास तरी मी काय घरात जायत नाही, तोपर्यंत चिकन होईल. बारके 3 ते 4च कोपरे राहिलेत, बघू आता. पप्पांनी सुरुवात केली आहे का पुढे गेलेले पाणी घ्यायला, मी फुंड्यात जावं म्हणलो. आजचा आपला इकडचा भातशेतीचा शेवटचा दिवस आहे आणि बघू द्यावा काळजी, पाऊस चांगलं होऊन द्या, असो आशीर्वाद द्यावा सगळ्यांनी. तर इथे आता एक कोपरा पप्पाने तो बारका चिखल केला आहे, काकी आणि ती आजी लावते आणि पाणी कमी पडलं म्हणून हे वरती गेलेत पाणी मोठं घेऊ. बरोबर वाटतं साईला, त्यांनी बकरे सोडल्या काय. घेतच बाबा पाणी, काय बकऱ्यांसाठी आणलं वाटतं पाणी.
शात लावून 2 दिवस नाही झाला, सामरा येईल धावत अडवल्याने. आणि तेही कोळसून दे म्हणजे रान कुत्रे ना साई, ते सामरा खाण्यासाठी त्यांच्या पाठी येतात सामरांच्या. तुझे पण आहेत काय पावलट? बाहेर गेला इथून तरी नशीब लय काही नासधूस नाही करू का. तर बराच वेळ कापड कष्ट करत होते साहिल आणि पप्पा, पण पाणी अजून काय आलेलं नाही. हे एवढंच पाणी चालू आहे जे ह्या कोपऱ्यात आहे आणि इथून पुढच्या कोपऱ्यात जाणार आहे, पण काय अर्थ नाही रे का. काय तर नीट नाही केलं तुम्ही दोघांनी. जेवढं पाणी साचलेलं तिथपर्यंत आम्ही चिखल गेला, आता तेवढा पोर्शन बाकी आहे. त्यानंतर हा एक साहिल उभा येतो आणि तो एक बारका, हे असे दोनच राहिले इथे. तरवा आहे की संपला? तरवा ना, कशा घाबरता, यो काय पाऊस येलो आता. ये महाराज दणकावून सगळ्यांचा लागान दे. लावलेल्याचा काय उपयोग नाही, म्हणजे सुकत नाही. साऊट मारणं म्हणजे काय सांग? बांधावरची झाड तोडायची. झाड तोडायची की झाडांच्या फांद्या तोडायच्या? तेच ते फांद्या. फांद्या तोडल्यावर झाड मारत नाही. आता एक कमेंट दिली तर त्याचा लिहिलेला होता की एवढी सर तुम्हाला धान्य मिळणार त्यासाठी तुम्ही एवढं झाड तोडलं, त्यापेक्षा दुसरीकडे तुमची पड झालं आहे तिकडे नेऊन लाव. तर त्या कमेंटचं उत्तर द्यायचं होतं की मला राग नाही आला कमेंटचा, पण कसं असतं झाड मुळापासून घाला घालणं म्हणजे झाड तोडणं, आणि झाडाच्या फांद्या छाटणं म्हणजे त्याला परत पालवी येते नवीन आणि परत त्याला नवीन फांद्या देखील देते. आणि दरवर्षी जेव्हा आम्ही शेती करतो ना तेव्हा जो कोपरा भादावळ करायची असते त्यासाठी देखील आम्ही फांद्या तोडतो आणि त्याच फांद्या अंतरून आग लावतो, जेणेकरून भादावळ चांगली हवी. आणि ही शेतीची प्रोसेस आहे. आम्ही झाडं तोडत नाही आणि आम्हाला झाडं तोडायला आवडत नाही, पण जिथे जिथे आपल्याला अडचण होते, एखादं घर बांधायचं झालं आपण जागा सिलेक्ट केली आहे त्या जागेची झाड असेल तर आपण काय करतो, पर्याय नसताना आपण ते तोडतो कारण आपल्याला ती गरज असते काळाची. तसंच आहे आमची जमिनी आहेत म्हणजे आजूबाजूला जे झाडांच्या फांद्या असतील ना आम्ही तेवढ्याच तोडतो. ते झाड तसंच आहे झालं तरी आजच्या संघटनेत दाखवत होतो. आणि आपला हा कुत्रा झालेला आहे आता 1-2-3 झाले सकाळपासून, आता हा शेवटचा राहिला इथे. आणि आपल्या पिल्लेदाराला बसून मगायची सांगितलं की इंद्रायणीच्या बाजूला थोडंसं पोर्शन राहिलं तेवढं झालं की आपल्या हरकुळातलं मी शेतात आलो आणि पाऊस आला आहे बघा, मला म्हणतात पाहिजे हे सकाळचा दोन दिवस पावसाळा टेम झाला. हा जिवंत बिना पानांची झाडं लावलेली आणि आपण सांगितलेल्या मेली तर माझी जबाबदारी नाही रे जास्तली बारीक बारीक चालू आणि सुरुवात झाली झाडांना.
इसका कठीण आहे जगात, जगली तर खालची फांदी वरना सुकली आपली दोन वर्ष जी जागा खाली मग कशी इली आहे फांदी हल्लीची कशी भुटत जास्त तुमचं नाही होणार काय नाही पसरणार अशी भुटता भुटते का नाही आराम हा धरतला त्यातल्या त्यातल्या आमची काजूची बात पण हळूहळू चालू आहे सायलेंट लावलेल्या पण काय त्यांना यश नाही गेलेच ना तेवढी गेली ती या साईडने आलेली ती पण तोडून टाकली अजून एक वर्ष काही करून सांभाळायची त्यांनी मग काय करायचं मंडळी हा आहे जॉनी जॉनी शेंडा जॉनी फक्त जरा लॉ लावल्या ना पण तुझ्याकडे इल्यावर इले तेव्हा कसा हलका होता तू कसा हलका होता काय तुझे तेच होत अजून मुंबई से आया मेरा दोस्त हो वेग बरा बरा एकदम वहिनी बऱ्यात अरे काय करतो सध्या मुंबईत तू जॉब करतो आता कशा गेलं गावात सर्व लावू दोन दिवस किती सहा किती सहा कोपरे ऑलरेडी दोन लावले झाले पण बाबा हा मग दोन दिवसाच आजीन माझ्या कालान दिल्या ना पिऊ आजीन आणि आईन केलंय त्याचं काय हा आईन केल्या ना आजीन दिल्या ना है ना आईन केल्या ना वारर गार करून ठेवलास आता जाडच हो ना नको अरे दोन दे आधी मग बघूया बर मेन कॉन्टेंट राहुल हा एक लिंबू भाजी झाला चिकन दे थोड्या थोड्या नको लय थोड्या 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 घाल नाही जास्त घाल पोटभर जेवलो आहे दाबून एकदम हात बिगराम पोट चिकन पण मस्तच झालेलं आणि आता माझ्या जीवावर आलं आहे जायचं त्यात भिजलो आणि त्यानंतर जर आपण घरी येऊन कपडे बदलले अंग सुख केलं आणि जेवलो की सगळं आपोआप थंड वाटायला लागतं असं वाटतं कधी झोपत आहोत पण आपल्याकडे आज तो चान्स नाही सो थंड टी शर्ट घालण्यापेक्षा एक सुखा टी शर्ट भिजवायसाठी घातलं आता वापस जाऊया परत चिखलकडूया दरवर्षी इकडे फुटतं दरवर्षी पप्पा मानतात पण काय उपयोग नाही आणि सकाळी ते दोन लावले मग अशी आपण हा दुडून ठेवला आहे फरक बघा न दुडलेला असा दिसतो दुडलेला असा दिसतो आता ह्यात चिखल करून इथे घेणार पावर टिलर इथे दुडून चिखल करणार दुडून झाल्यानंतर मग हयसून त्या खाली घेऊन जायचो आणि खय खय काय काय पाऊस हाच म्हणजे एक ढग पावसाचा चला पावर टिलर धरतोय त्याशिवाय बॉडी गरम नाही होणार माझी तर मित्रांनो आपला साहिलच्या इकडचा हा जो तरव आहे तो आज लावून होईल आणि हा चिखल बघा मी कसा केला आहे एक नंबर ना आणि तिथे खाली एक कोपरा राहिला आपल्या फुडल्या धरला तो उद्या करूया हा लावून झाला की इथे लावणी करायची मी आणि साहिल आता जरा चाललो आहे विवेकच्या शेतावर बघू तिकडे काय चालू आहे मंडळात आणि पप्पा तोपर्यंत यांच्यासोबत थांबतील मग आपल्याला पावर टेलर न्यायला परत यायचं आहे तर आम्ही आता इला वर्षेवाडीत आणि तिकडे अजून लावणे चालू आहोत लोकांचे
ह्यो कोणचं तर वा नाही चार मी म्हटलं कोणचं उरलेलो की काय एवढं काय अरे धू मागे जातला नदीवर एवढं काय देईन स्वच्छ करून तुझी गाडी मोठो गाडीवालो आणि माझ्या गाडीत ओले बसलेला असते शिटा ओले केलेला असतो सुकतच गान वास मारी होतो किती दिवस आठवला ना तुला तसंच मी सांगते गाडी जाऊन नदीत झोपव तुझी होता की नाही माणसं होईत का कामाक आम्ही मोकळे झालाव अरे मामी मामी कानटोपी विनटोपी घालून काय थंडी लागता तर हो वाढलो काय रे होय तो खय हा त्या मामी घन लावता आणि घन लावता मामी सपूज वाटतं तर वोको वावलो अरे अनिल कपूर काय बरा अली लावत नाही तुम्ही पटापट हा बाकी काकी लिया मग आता मजा आहे तुमची खुश आहेत बाकी विशाल वाट विवेक साठी ठेवलेली होती वाटत माका लावू नाहीत घे पुष्पा ते तर सवा सहा होत आले संध्याकाळचे तो त्या कोपऱ्यात त्यांना मदतीला गेलो तो कोपरा लावून झाला आता हाय की त्या एवढासा कोपरा आहे बाबल्या पण आल्या मदतीला आणि मुंबईवरून आर्या वगैरे नागेश दळवी यांच्या घरातल्या सगळ्या आलेल्या आहेत लास्ट टाईम यांच्यावर रील केलेल्या त्या आणि आता आलो सईदपर्यंत तर नागेशच्या आवश्यक म्हणजे माझ्या आत्याक पण भेटून येते ती बघा आर्या चलता बघा सगळं एवढी कोण होती बरं जाऊ गया तिकडे वातावरण एकदम मस्त झालंय खालच्या बाजूला तलाव आहे तिथे आपण क्रिकेट खेळतो मासे पकडतो आणि वर्षवाडीकरांची सगळी शेत जावे सावकाश हा किती एच पी आहे साडेसहा एच पी किती हजार झूज लावून बघ झुजता काय साई बघ मार खाय तुझो आली तो जा पाडो तो पहिल्यावर जा एवढं स्पीड आहे दुसऱ्यावर तर मित्रांनो नदीवर पोहायला आलेलो छान अंग स्वच्छ केलंय आता नदीचा आनंद घेऊन झाला आता आत्याकडे जातो आणि जरा चहाचा आस्वाद घेऊया चहा पिऊया थोडा वेळ टाइमपास करूया आणि मग घरा घेऊया आज मजा आली खूप पाण्यात पोहायला आणि पाणी पण खूप छान होतं जिथे आम्ही रेग्युलर पोहतो शांतीबाई सोबत होते इथे विवेक साहिल त्यानंतर बाबले आला आहे आणि ह्या पाण्यात आम्ही पिवत आहोत निखळ आणि स्वच्छ पाणी काय खाऊ घ्यावा ए तू चाय पिणार विवेक का कॉफी सांगू नागो नाही पण उघडा उघडाच वाटतं माझा हा दुकान किती पण उघडा तर मंडळी सांगल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपण वाप्यात दिला आहोत संध्याकाळ झाली आहे दिवस मावळत चाललो काळोख पडलो आणि या शेटनं आता घेऊन जायचं आहे आपल्याला खालच्या कोपऱ्यात सो साहिल येतोय सोबतीला पप्पा गेले घरी आम्ही आता नागेशकडे चाय बी खाल्लो जरा पाहुणे येले म्हणून जास्त शूट नाही केलं आहे अभि इसकी बारी इसको लेके जाणं आहे इसको रखेंगे आणि मग ना तुम्ही आणि माझ्या हिंदी किती बोलतो एका ठेवूया आणि त्यानंतर मग तर मित्रांनो आजच्या दिवसाची मजुरी तितकंच होतं आजची मजुरी इथेच संपवत आहे आता भाईनं वाप्यात ठेवलं की मी माझा फ्रेश अरूम पोहायला मोकळा सगळी माती आधीच नदीत वाहून घालतो आणि मग घराकडे जाऊन फक्त गरम पाण्यात कडकडीत आंघोळ करतो तुम्हाला हा भात शेतीचा आपला वाडाकुलम जातीचा जो आपण भात करतोय यावर्षी दरवर्षी करतो यावर्षी नवीन फॉरेस्ट रेंज म्हणून एलिटो आणि इंद्रायणी ही दोन जाती आपण आणल्यात एवढा तरवा उरलाय जो उद्या लावून येईल
एकंदरीत आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर काळ्या कलरचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, मच्छर जावली. बाकी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब झालं कमेंट करायला विसरू नका. भेटू उद्याच्या वागत, तो पण टाटा, टेक केअर, काळजी घ्या, सोयीन रहा.